संभाजीनगर मधून तिथे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले जातात, आपण याची थेट दृश्य पाहतो आहोत फक्त Zee24 तासवर। जायकवाडी मध्ये सध्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे जायकवाडी धरण भरू लागलेले आहे आणि त्यामुळे आता जायकवाडी मधून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे, जायकवाडी धरण भरणं हे फार महत्त्वाचं ठरतं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले जात आहेत आणि त्याची ही दृश्य आपण फक्त Zee24 तासवर पाहू शकतो आहोत। त्यातला पहिला दरवाजा उघडण्यात आलेला आहे, धरणातून 9500 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे। जायकवाडीचे दरवाजे उघडले जात आहेत, हे आपण दृश्य फक्त Zee24 तासवर पाहतो आहोत। जायकवाडी धरणामध्ये अजूनही पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरण भरू लागलेलं आहे आणि म्हणूनच जायकवाडी मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 18 दरवाजे उघडले जाणार आहेत आणि त्याचे दृश्य आपण फक्त Zee24 तासवर पाहू शकतो आहोत। सलग चौथ्या वर्षी धरणाचे दरवाजे उघडावे लागलेले आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी दिलासादायक बातमी आहे। जायकवाडी मधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत, काय अधिक माहिती? जायकवाडी मधून पाणी सोडणं म्हणजे शेतकऱ्यांसाठीच नाही तर परिसरातील सगळ्याच लोकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी असते। संभाजीनगर, जालना, परभणीचा काही भाग आणि परिसरातील 300 ते 400 खेडी या सगळ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न या निमित्तानं सुटतो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न या निमित्तानं सुटतो आणि दुष्काळ जो मराठवाड्याच्या पाचवीला नेहमीच पुजलेला असतो तो दुष्काळ या धरणातल्या पाण्यामुळे पूर्णपणे नाहीस होतं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि म्हणून हे जो क्षण आहे ज्यावेळेस धरणातलं पाणी सोडलं जातं निश्चितपणे या भागातील परिसरातील लोकांसाठी आनंद उत्सव असतो। जायकवाडी धरण आता 90% भरलं आहे आणि वरच्या भागातनं अजूनही जवळपास 38,000 क्युसेकडं पाण्याची आवक सुरू आहे। या सर्व परिस्थितीत 90% धरण भरल्यावर धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात आणि तेच धरणाचे दरवाजे आता उघडण्याची सुरुवात झालेली आहे। 18 दरवाजे आज जायकवाडी धरणाचे उघडण्यात येणार आहे आणि जवळपास 10,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे गोदावरी नदी पात्रात। त्यामुळे एक आनंददायी विलोभनीय दृश्य आपण निश्चितपणे मराठवाड्यासाठी मराठवाड्यातील या भागासाठी म्हणू शकतो। हे मालिक नक्की विशाल सलग चौथं वर्ष असेल असं की जायकवाडीचं धरण उघडलं जात आहे, धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत। सध्या किती दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि कोणत्या क्रमाने हे उघडले जातील दरवाजे? हेमाली, खरं तर 2012-13 पासून तर 2017 पर्यंत मराठवाड्यात भीषण दुष्काळ होतं, जायकवाडीत पाणीच येत नव्हतं, अत्यंत दयनीय अशी अवस्था होती। जायकवाडी धरण पूर्णतः खपाटीला गेलं होतं, अगदी धरणाच्या मध्यभागी जाता येईल अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र 2017-18 पासून चांगला पाऊस यायला लागला आणि सलग चौथं वर्ष, जसं तुम्ही म्हणालात की हे चौथं वर्ष आहे की जायकवाडी धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। आता सध्या सुरुवातीला आपण पाहतोय दृश्यांमध्ये जसं दिसतंय की 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत, मात्र थोड्या थोड्या वेळानं 18 दरवाजे या धरणाचे उघडण्यात येणार आहे आणि जवळपास 9.5 ते 10,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग होणार आहे। कारण वरच्या भागातनं जो जायकवाडी धरणाचा कॅचमेंट एरिया आहे तिथून 38,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे आणि पाण्याची ही आवक अशाच पद्धतीनं सुरू झाली तर धरण अवघ्या 2 ते 3 दिवसात 100% किंवा त्यापेक्षा जास्त भरेल आणि म्हणून आता धरणातनं पाण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आता हे धरणाचे दरवाजे हिमाली उघडण्यात येत आहेत। नक्की धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर जवळपास जशी तुम्ही माहिती दिली की 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे, याचा काही फायदा तोटा होणार आहे? हे म्हणजे तसं फायदा आणि तोटा म्हणता येणार नाही, त्याचं कारण अजूनही 38,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक कॅचमेंट एरियातनं सुरू आहे आणि सध्या जे आपण पाणी सोडतोय ते फक्त 10,000 क्युसेक वेगानं आहे, म्हणजे धरण 100% जास्त भरू नये, त्यातून किंबहुना पुढे काही अपघात होऊ नये ही काळजी खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात आणि त्यासाठी आता हे धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे। कदाचित जुलै महिन्यामध्ये, म्हणजे जुलै महिना अजूनही संपायचा आहे आणि जुलै महिन्यातच धरणाचे दरवाजे उघडता येत ही पहिली वेळ असावी, अजून पावसाळ्याचे 2 महिने बाकी आहेत, त्यामुळे ही खबरदारी म्हणून दरवाजे उघडण्यात येतात आणि मराठवाड्यातल्या जनतेसाठी दिलासादायक बातमी। धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24 तास।